शहापूर तालुक्यात आज आढळले 29 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. कळंबा येथील 35 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. गणादेश अपार्टमेंट वासिंद येथील 45 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. खातिवली येथील 18 वर्षीय तरुण आणि 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह. श्रीराम मंदिर वासिंद येथील 26 वर्षीय तरुण कोरोना बाधित. नारायण अपार्टमेंट शहापूर येथील 64 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. दहागाव वासिंद येथील 32 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. नडगाव येथील 34 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह. बीरवाडी येथील 32 वर्षीय महिला तर 6 वर्षीय चिमुकला कोरोना बाधित. गंगा रोड शहापूर येथील 52 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. पोलीस कचेरी गुंजाळे चाळे येथील 59 वर्षीय महिलेस कोरोनाने ग्रासले. तमन्ना मंजिल समर्थनगर वासिंद येथील 55 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह. पाषाणे येथील 25 वर्षीय तरुण कोरोना बाधित. हतीम विला खेरानी ट्रेडर्स सावंत विहार येथील 14 वर्षीय मुलगा, 44 आणि 52 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला तर 24 आणि 22 वर्षीय तरुणीस कोरोनाची लागण. आदर्श ट्रेडर्स आग्रा रोड येथील 43 आणि 46 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 12 वर्षीय मुलीस कोरोनाने ग्रासले. लिंगणवाडी कसारा येथील 55 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह. शिवदास कस्तुरी कॉम्प्लेक्स येथील 37 वर्षीय पुरुष कोरोना बाधित. श्री स्वामी समर्थनगर शहापूर येथील 40 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. रोज गार्डन आसनगाव येथील 26 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह. भावसे येथील 44 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. शहापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 1343 वर. त्यापैकी 1022 रुग्ण हे कोरोनावर मात करत सुखरूप पोहोचलेत घरी. शहापूर तालुक्यात कोविड सेंटरमध्ये सध्या 271 रुग्ण उपचार घेत असून 50 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे झाला मृत्यू. आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता धानके यांची माहिती. वृत्त विभाग महाराष्ट्र माझा शहापूर.